मोटी है, मोटी है, मोटी है। अरे नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला धमाल फिशिंग तर बघायला मिळणारच आहे, त्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल एक अस्सल कोल्हापुरी रेसिपी। ओव्हरऑल आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राइब करा, आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब्ड असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। हा माझ्या मागे जो एरिया दिसतोय सर, आधी हा कव्हर करणार आहोत आपण, आणि बरेच झाडी बघू शकता तुम्ही, आणि पावसामुळे पाणी ओव्हरफ्लो झालंय, म्हणजे फुल भरलंय आणि ह्या बेशरमच्या झाडांमध्ये आलेलं आहे, तर इकडे मरळी लपू शकताय, तर तिकडे आपण आधी ट्राय करून बघूया। अरे यार, गळ लागला। हाय, शिव नको देऊ ना। अरे रॉड घे, मी गेला घेते। नाही नाही अडकले का? कारवेला अडकले। हे घे ना, हे घे की हे। हा हा आहे, मी काय नाही करत बाळा। हा पायात कुठे गेलीस? कशी बाहेर निघाल ना? सटकल हेदर हे घे ना। हे बडे लागल रे पा इधर। हे होते चांगली मोठी आहे, आपटू नको फक्त आराम से ठेव। साईज केवढी आहे, बापरे। तिचं वेट करूय आपण। अयान भाईने हे वेईंग मशीन पाठवलं होतं livacart.com वर, तुम्हाला हे मिळेल। वेट 4 किलो मस्त साईज आहे, 4 किलो जबरदस्त। 4 किलो काहीतरी 30 ग्रॅम वगैरे असेल वरचं, याचं वेट सोडून द्या, एक्झॅक्ट 4 किलो आहे। नाही नाही, इथे खेळलो बऱ्याच वेळ, आता इकडच्या मरळी ज्या आहेत ते सावध झाले असतील, त्यामुळे आपण आता थोडे पुढे जाऊया। बरं धरलं हो, कसला घुसलाय बघा, कसला घुसला, पूर्ण तोंडातच घुसला डायरेक्ट। हा अडकलाय, गेला। हा गेला। हा हा हातच से पडलो ना। अरे बंद होतो कॅमेरा। हा शीट, म्हणजे एवढे कष्ट केला आणि गेला, फेल गेला। अरे मित्रांनो, हे बघा मी पाण्यात पडलो, मरळ मिळाली, पण शूटच बघा चालू केलं नाही मी पडल्यामुळे। शीट 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 यार, लोचा झाला तर चांगले।
हे बघा मित्रांनो, पूर्ण पाण्यात भिजलं मोबाईल, परत आज पाण्यातच भिजलं, आपलं पडलं चांगलं तिकडे. मित्र जरा उघड रेकवर ना, तिकडे आहे. साईज बघा केवढी आहे, बापरे खतरनाक आहे. मित्रांनो, कॅमेरा नेमका हाइंडसेटवर होता, म्हणजे बंद होता. 15 सेकंड अगोदरचा रेकॉर्डिंग होता याच्यामध्ये. पण नेमकं काय झालं, मासा मिळाला, हुक सेट केला आणि मी चिखलात पडलो, पूर्ण भिजलो. तो मोबाईल वगैरे पण होता, तो मोबाईल काढण्याच्या नादात मी कॅमेरा ऑन केला नाही. पण खूप मस्त साईजची मरण मिळाली आहे, तर आता तिला वेट करूया. 3 किलो 460 आहे, त्याचं 60-70 ग्रॅम याचं वजन असेल. दिसतंय ना, 3 किलो 460 बघ जरा. दिसतंय की 3 किलो 460 वजन भरतंय. वजन 60-70 ग्रॅम तर असेलच, तर 3.5 किलोची आहे. चालेल, अजून बघूया थोड्या वेळ पकडून. त्यावेळेस कॅमेरा चालूच ठेवतो. आता जवळ बसले ते, बापरे. थांब, भरपूर टाकलं बाबा याच्यामध्ये. तुटल रिंग मशीन बाबा, ऑनच नाही केलं. 0-0 किती आहे, 2.10 किलोची जवळपास. याचं पण वजन कमी करता येईल, राऊंड फिगर करता येईल आपल्याला. 2.12 साईज बघा, एक नंबर साईज आहे. मित्रांनो, हे वेईंग मशीन खूपच मस्त आहे, हलकं पण आहे आणि इझी आहे वेट करायला. आणि हे तुम्ही livaka.com वर मागू शकताय, अयनभाईंनी पाठवलं आहे. एकदम हलकं आहे, मेन म्हणजे फार हलकं आहे. हे 50 kg पर्यंत वेट करू शकताय, याची कॅपॅसिटी 50 kg आहे. हा, हळू हळू हळू. अरे जाईल, चांगली तेवढीच वाटते, 2-1 किलोपर्यंत आहे ना. अरे ताकद रे या मरळीमध्ये, बाप रे बाप. 1.5 किलोची असेल ही, पण ताकद केवढी आहे. मस्त फ्रॉग आहे. अरे बापरे, नाही तिला मिळालंच नाही बेडूक. मोठी मोठी आहे, चांगली. काय खरं नाही, आज मिळत नाही. अरे अरे,
फ्रॉग राहिला, फ्रॉग पूर्ण गेलाय त्याने, तिच्या गळ्यात आहे फ्रॉग. फिंगर पण काढू. हा एक हा फ्रॉग होता, हा माहीत नाही कोणत्या कंपनीचा आहे. आता हा वापरून बघू, याच्यावर अजूनपर्यंत नाही पकडली. मोठी आहे, जा पळ लोक, मोठी आहे. तुटलं का निघलं? मोठी आहे, मोठी आहे, मोठी. अरे फ्लॅप सुटल. क्या हो यार, जबरदस्त साइज है, खतरनाक साइज है. ए, 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 ही मोजू शकतो आपण वजन चांगलं यायचं. आता आता आलंच नाही, आता काय बिंदास. 2.51. तर मित्रांनो, मरळी इतक्या पकडल्या ना आम्ही की पकडून पकडून मन भरलं. अजून पकडू शकतोय आम्ही, पण आपल्याकडे वेळ नाही आहे आणि भरपूर पकडले आहेत, त्यामुळे अजून आपल्याला पकडायचे नाही आहेत. आणि आता घरी जायचं, आपल्याला महेशच्या घरी जायचं आहे. आणि आज आपण पकडलेल्या माशांची रेसिपी नाही करणार आहे, तर महेशचे वडील एक स्पेशल रेसिपी करणार आहे. आणि ती कोणती रेसिपी आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याला महेशच्या घरी जावं लागेल. महेशचे वडील आलेत आणि ते रेसिपी करणार आहे. आणि ती रेसिपी असणार आहे बकऱ्याच्या मुंडीची. मुंडीची रेसिपी बनवत आहोत आपण, बकऱ्याची मुंडीची दादा. तर त्यासाठी सर्वात आधी मुंडी भाजून घेणार आहेत, पूर्ण प्लेन भाजणार आहेत आणि धुवून घेणार आहेत. तर हा रॉड आहे, लोखंडी रॉड आहे, तोंडात घुसवलाय बकऱ्याच्या तोंडात आणि आता तो भाजत आहे. हळूहळू करून अशी ही मुंडी भाजायची आपल्याला, जेणेकरून तिच्या चेहऱ्यावरचे म्हणजे तोंडावरचे जे केस असतील ते सगळे जळून जातील. म्हणजे 2-3 स्टेपमध्ये होतं, थोडंसं भाजायचं घासायचं, थोडंसं भाजायचं घासायचं, अशा प्रकारे लहान बारीक सगळे केस निघून जातात. भाजल्यानंतर पण बकऱ्याची स्किन जी आहे ती अशा प्रकारे घासायची मित्रांनो, की फक्त केस निघायला पाहिजे, स्किन नाही जायला पाहिजे. पूर्ण भाजून झालेली, भाजून झाली. अच्छा, आता याला पूर्ण धुवून स्वच्छ धुवून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्याला लहान तुकडे करायचे, कट करायचे, तुकडे करायचे आणि कट करायचे ना. अच्छा, मुंडी मस्तपैकी भाजून झाली, तिचे सर्व केस जळालेत. आता जास्त म्हणजे काळी पडली मुंडी, त्यामुळे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर तिचे बारीक बारीक पीसेस करायचे. तेल घातलंय त्यात, कांदा घातलेला आहे परतायला. आणि याच्यामध्ये आता हे शिजलेलं मटण परतणार आहे ना. आता काय झाकून ठेवणार? आता झाकणार, आता याला पाणी सुटते ऑटोमॅटिक. मित्रांनो, आजच्या रेसिपीचं नाव कोल्हापुरी मुंडी रस्सा आहे. इचे दोन प्रकार असतात, ॲक्च्युली एक रक्ती मुंडी सुद्धा असते, पण रक्ती मुंडी मला असं वाटतं आपण दाखवू शकत नाही, कारण की ब्लड बुलेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर दाखवणं मना आहे, व्हिडिओ डिमॉनिटाईज होऊ शकतो. त्यामुळे आज आपण कोल्हापुरी मुंडी रस्साच बनवला आहे, रक्ती मुंडी नाही बनवली आहे. पूर्ण झालेला शिजला, शिजला ना. आता काय करायचं? आता एक मटण काढायचे पूर्ण, आणि याच्यात सावधा टाकून रस्सा पूर्ण करायचा. सुक सुक मटण काढताय, सूप तसंच ठेवणार आहे. सूपचा रस्सा बनवायचा आहे ना. होय.
नुसता परतलेला एखादा पीस आपण पण घेतलाय, मला वाटतं हा पायाचा पीस आहे, तर हा खाऊन बघूया कसा लागतो. परतलं जरी असला, शिजलं जरी असला ना, तर याच्यामध्ये तो रोस्टेड फ्लेवर येतोय, कारण की आधी हे सगळं भाजून घेतलंय. सुकं मटण नुसतं काढून घेतलंय त्याच्यामध्ये, आणि त्याचं जे सूप होतंय होतं त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घातलंय, कारण की इकडे मेंबर्स जरा जास्त आहे, तर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी घातलंय. आणि त्याच्यामध्ये आता सौदा मसाला वगैरे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते सगळे घालणार आहेत, आणि त्याचा रस्सा बनवणार आहे. हा सौदा मसाला आहे. हां, याच्यात काय काय असतं? तीळ, जिरं, खोबरं. तीळ, जिरं आणि खोबरं. ओके. लसूण. लसूण. हां, तीळ, जिरं, खोबरं, लसूण. ओके. ठीक आहे, कोल्हापुरी चटणी ना. चटणी. हॅलो. आलं लसूण पेस्ट ना. पाणी दे जरा. तर आता रस्सा टेस्ट करायला दिलाय, म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित आहे का नाही ते चेक करायला. टेस्ट एकदम वेगळीच आहे, म्हणजे जी रोस्टेड असते ना, रोस्टेड मटण करून मग त्याला हे केलंय परतलंय, तर ती टेस्ट जाणून येते. रोस्टेड खूप जबरदस्त लागतंय, खतरनाक, एक नंबर, एक नंबर. मालवणी मच्छी तयार झालेली आहे. आणि इकडे बघा, हे कार्यकर्ते काय करतात, मरळ यांनी इतकी मस्त फ्राय केली आहे, मी आता जस्ट टेस्ट केली, खूप जबरदस्त फ्राय केली आहे. आणि फ्राय केल्याबरोबर सगळेजण फस्त पण करत आहेत. आता मला थोडी टेस्ट करायला दिली आहे त्यांनी, आता शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा आपण जेवू तोपर्यंत ती राहते का नाही काही गॅरंटी नाही आहे. एवढी 4 किलोची मरळ यांनी फस्त केली, बघूया जरा. वीरेंद्र किलेदार, आंतरराष्ट्रीय कबड्डी. आदित्य पाटील. आदित्य पाटील. देव पण कबड्डी पट्टो आहे. कबड्डी पट्टो आहे. हा कबड्डी पट्टो नाही, हा युट आहे. सचिन टोपले टेक. नाव सचिन टोपले व्लॉग. सचिन टोपले व्लॉग. सचिन टोपले टेक होता आधी, आता सचिन टोपले व्लॉग. खूप मस्त मस्त व्हिडिओ टाकतोय. बैलगाडी शर्यतीचे खूप मस्त चालतायत, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. संकेत गोंगाने. संकेत गोंगाने. संकेत गोंगाणे. खरंच तू पण आहे कबड्डी पट्टू. अरे सगळेच. नाव काय? सुयोग कोपर्डेकर. सुयोग कोपर्डेकर. हे बघा, हे कार्यकर्ते आपले महेश. एक नंबर, एक नंबर. क्रिस्पी कडक. अच्छा, कसं एकदम सिम्पल बनवलं? काय काय टाकलंय? चटणी, मीठ, हळद, मच्छी फ्राय मसाला, आलं लसूण पेस्ट. एकदम क्रिस्पी आहे. रवा आणि बेसनमुळे आणि डीप फ्राय केल्यामुळे ना जबरदस्त क्रिस्पी झालाय, आणि टेस्ट पण जबरदस्त आहे. वाटलेलं खोबरं. कोल्हापुरी मसाला. हां, तिखट तिखट. चटणी ना? चटणी. असं का बरं खाली तुम्ही? तिथं आलो काहीत नाही. मटण मस्तपैकी परतून घेतलंय, आणि ते मटण ऑलरेडी शिजलं असल्यामुळे जास्त नाही, फार परत 1 मिनिटपर्यंत परतल्यानंतर ते वाफवायचं आहे 1 मिनटं फक्त, आणि तोही पूर्ण विस्तो कमी करून. अशा प्रकारे मस्तपैकी मुंडी रस्सा तयार झालाय. रस्सा वेगळा बनवलाय, आणि मुंडी म्हणजे मटण वेगळं परतून घेतलंय, वेगळं मटण फ्राय सुक्क बनवलंय. दिवसभर भरपूर फिरलो मित्रांनो, दिवसभर एवढी मेहनत झाली आहे, आता डोळ्यावर झोप पण यायला लागली, पण त्या अगोदर आता फटाफट रेसिपी बनवली आहे. एवढ्या मेहनतीने बनवली, एवढा उशीर लागला ती रेसिपी बनायला, आणि खूप जबरदस्त रेसिपी बनली, तर आता फटाफट टेस्ट करूया आणि आजचा व्हिडिओ संपूया.
जबरदस्त एक नंबर झाले. म्हणजे जे मटन रोस्ट केलं होतं भाजलं होतं त्यामुळे चव एकदम जबरदस्त झाली. आणि मी पहिल्यांदाच बकऱ्याची मुंडी खाली. बकऱ्याची मुंडीची अशी रेसिपी पहिल्यांदाच बघितली सुद्धा आहे. म्हणजे बकरी मुंडी फ्राय आणि त्यासोबत त्याचाच रस्सा पण टेस्ट करून बघूया आपण. अप्रतिम. म्हणजे आज मी जी रेसिपी खाली ना मित्रांनो, मी आत्तापर्यंत कधीच खाली नव्हते. खूपच भारी आहे आणि ती कशी करायची हे सुद्धा आपण बघितलं आहे. मी तर घरी ट्राय करणार आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा. खूप मजा येते, एकदा नक्की ट्राय करा. थँक्स अ लॉट. मित्रांनो, आता तुम्ही आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करू शकता आणि त्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. एक तर जॉईंट फीचर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही महिन्याला एक ठराविक अमाऊंट, म्हणजे एकदम क्षुल्लक अमाऊंट 29 रुपयापासून सुरू होते, तर ती डोनेट करू शकता दर महिन्याला. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर कोणताही व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओखाली सुपर थँक्सचं फीचर असतं, तर ते सुपर थँक्सचं फीचर क्लिक करून तुम्ही अगदी क्षुल्लक म्हणजे 40 रुपये तुम्ही डोनेट करू शकताय आपल्या व्हिडिओसाठी, किंवा 29 रुपये दर महिन्याला आपल्या चॅनलसाठी तुम्ही डोनेट करू शकताय, ज्याच्यामुळे आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत मिळेल. आणि ही सगळी जी अमाऊंट आहे ही आपण जे सोशल वर्क करतोय त्या कामासाठी वापरणार आहोत. फायनली आपण निघवेला पोहोचलो आहोत. फिशिंग वगैरे मस्त केले फिशिंग. आणि आता रेसिपी आपण बनवणार आहोत. महेशचे वडील आलेत, मोहन दादा आहेत. मोहन डॉक्टर आहे. बाल डॉक्टर एवढे म्हणजे एवढे लहान वयात कसं काय? पप्पा पण डॉक्टर आहे. पप्पा पण डॉक्टर आहे. पप्पा सर काय खंड तू घे.